या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत साई हर्ष एलिव्हेटर, सर्व प्रकारच्या लिफ्टची आधुनिकीकरण व देखभाल, निवासी व्यावसायिक इमारत, शाळा, महाविद्यालय, रुग्णालय, अपार्टमेंट, कार्यालय, हॉटेल, लॉज यासह इतर ठिकाणी लिफ्ट बसवण्यासाठी साई हर्ष एलिव्हेटरशी आत्ता संपर्क साधा. साई हर्ष एलिव्हेटर कडून मासिक, तिमाही, अर्धवार्षिक, वार्षिक तपासणी, वार्षिक देखभाल करार सेवेसह सर्व प्रकारच्या दुरुस्ती व स्वयंचलित रेस्क्यू डिव्हाइसच्या सर्व्हिस सेवेसाठी आजच भेट द्या साई हर्ष एलिव्हेटर, शॉप नंबर 1, अंबुरी निवास, बोली मंगल कार्यालयाजवळ, अशोक चौक, सोलापूर. मोबाईल 95 03 83 88 50 व 95 86 46 81 29. भारतीय चौक येथील श्री भवानी माता मंदिरात नवरात्रोत्सव निमित्ताने भव्य रोषणाई करण्यात आली. नवसाला पावणारी देवी म्हणून या भवानी मातेची ख्याती आहे. या ठिकाणी दररोज श्री देवी मातेची विविध रूपे साकारण्यात येत आहेत. या मंदिराच्या इतिहासाविषयी पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष व मंदिर प्रमुख सुरेश फलमारी यांनी स्वरांजली चॅनलशी बोलताना अधिक माहिती दिली. आणि सोलापूर शहरात सार्वजनिक मंडळ मंदिर स्थापन करण्यात हे पहिलेच मंदिर आहे. आणि ह्या मंदिराला 4/7/1991 रोजी स्थापना झाली असून यंदाच्या वर्षी 50 वर्ष, यंदाच्या वर्षी आम्ही सामुदायिक विवाह अशा अनेक विविध योजना आम्ही वर्षभरात करणार आहोत. आणि आज या वर्षी 10 दिवस आमचे बंधू कैरमगोंडा बंधू आणि एल्गम बंधू यांनी 9 दिवस 9 अवतार करण्याचं निश्चय केलेलं आहे. आज कालिका मातीचा अवतार त्यांनी केलेला आहे. मंदिर पुरोहित यांनी सुद्धा देवी दशावताराविषयी अधिक माहिती दिली. पहिल्या दिवशी राजराजेश्वरी अवतार आम्ही केलेला आहे. दुसऱ्या दिवशी धान्यलक्ष्मी पूर्ण नवधान्यासाठी येऊन धान्यलक्ष्मीचा अवतार केलेला आहे. तिसरा आज तृतीया महामाळाला कालिका अवतार आम्ही केलेला आहे. उद्या चंद्रघंटा अवतार राहील. पराव्या दिवशी पंचमीला मीनाक्षी अवतार गाळण्याचा निश्चय केलेला आहे. सहावा विद्या सरस्वती म्हणजे पूर्ण सरस्वती असं वेणा देऊन ते करणार आहे. नंतर धनलक्ष्मीचे अवतार त्यामध्ये राहील तो करणार आहे. नंतर महिषासुर मर्दिनी राहील. नंतर कौमारी देवी, अन्नपूर्णा देवी, नंतर लास्टला कोल्हापूर महालक्ष्मी असे 10 अवतार 10 दिवशी करायचे ठरवले. यावेळी भक्तगण अधिक संख्येने उपस्थित होते.